बाबुडगाव तालुक्यातील गणोरी शिवारात गट क्रमांक एकशे एकमध्ये दोन हेक्टर बारा आर रेखा लक्ष्मण इंगोले सचिन लक्ष्मण इंगोले तुषार लक्ष्मण इंगोले यांची शेतजमीन असून बेमडा प्रकल्पाचे कालवेकरिता यातून झिरो पॉईंट पंधरा आर जमिनीचे कालवे विभागाने संपादित केली तिघे ही अल्पभोधारक शेतकरी आहे कालवे विभागाने सदर नालीला दगडाची पिचिंग ब रपडा मंजूर केला होता नंतर कालव्याचे काम सुरू असताना शेतात जाण्याकरिता रस्ता करून देण्याचे आश्वासन दिले होते परंतु गेल्या चोवीस वर्षापासून रस्ता करून देण्यासाठी हे शेतकरी या कार्यालयाची उंबरटी झिजवत आहे परंतु अद्यापही हा रस्ता करून देण्यात आलेला नाही त्यामुळे असलेली शेतजमीन पळीत पडत आहे अशी त्यांची तक्रार आहे कालबे विभागाने दक्षिण बाजूला नाली खोदली सदर नालीला दगडाची पिचिंग व शेतात जाण्याकरिता रस्ता मंजूर केला होता सदर विभागाने पूर्व बाजूला सदर नालीद्वारे काढलेले पाणी पश्चिमेकडे उतार असल्याने शंभर ते दोनशे शेतातील संपूर्ण पावसाचे पाणी त्या नालीद्वारे येऊन शेतीत खड्डे पडून शेत खरडून जात आहे सन एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवपासून अनेक वेळा संबंधित विभागाला निवेदन दिले परंतु कोणतीही संबंधित विभागाने कारवाई केली नाही माझ्या बाजूला शेतकऱ्याच्या असलेल्या नालीला दगडाची पिचिंग व शेतात जाण्याकरिता रस्तासुद्धा करून दिला आहे परंतु आमच्यावरच का अन्याय होत आहे असा सवाल या शेतकऱ्याचा आहे तरी संबंधित विभागाने योग्य ती मोका पाहणी करून पावसाळा सुरू होण्यापूर्वी शेतात वहीवाटीकरिता रस्ता तयार करून द्यावा अन्यथा आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करावे लागेल असे निवेदनात म्हटले आहे